नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी कर्नाट अफेअर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आठ आणि नऊ मार्च दोन हजार तेवीसचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबक्राई केलं नसेल तर मराठी करंट फे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट दोनशे लाईक आहे सर्वांनी दोनशे लाईकचं टार्गेट कंप्लीट करा तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल आजच्या चालू घडामोडीची तर टेलिग्राम चॅनल बॉक्स बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉइन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डीएफ उपलब्ध होईल या आदीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता प्रश्न काय होता बघा अलीकडे सशस्त्र सीमा बल एस एस बी चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रश्मी शुक्ला यांची एस एस बीचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसिना डायलॉगच्या कितव्या आवृत्तीचे उद्घाटन दिल्लीत केले तर आठव्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये केलेले आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहेत या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया अलीकडेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायसीना डायलॉगच्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले विशेष बाब म्हणजे रायसीना संवाद अशा वेळी होत आहे जेव्हा भारत जी वीसचे अध्यक्षपद यजमान करत आहेत त्यानंतर बघा या परिष परीश... परिषदेत शंभरहून अधिक देशाचे मंत्री लष्करी कमांडर साव कमांडर सामाजिक घडामोडीचे अभ्यासक आघाडीचे थिंक टँकचे तज्ञ आदी सहभागी होणार आहेत आता या ठिकाणी बघा रायसीना डायलॉग म्हणजे काय तर बघा सिंगापूरच्या शागरी लॉ डायलॉगच्या धर्तीवर रायसीना संवाद दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आला होता त्यानंतर बघा रायसीना संवादामध्ये भू राजकारण भूरणनीती आणि भूअर्थशास्त्र या विषयावर चर्चा केली जाते तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल की हे रायसीना डायलॉग काय आहे ते या ठिकाणी हा प्रश्न लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न पाहूया अलीकडेच कतार या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली तर शेख मोहम्मद थानी यांनी कतार या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे कतार या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शेख मोहम्मद यांनी शपथ घेतली कतारची राजधानी बघा दोहा आहे कतार चलन कतारचं चलन आहे कतार रियल आणि पंतप्रधान शेख मोहम्मद थानी आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे त्यानंतर आता तिसरा प्रश्न पाहूया अलीकडेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय महिला लोककला संमेलन होणार आहे तर मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय लोककला संमेलन होणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे तर आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी संगीत नाटक अकॅडमी भारत सरकार आणि ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी सरकार यांच्या संयुक्त विद्यमान आणि प्रभादेवी मुंबई येथे येथील रवींद्र नाट्य मंदिरात अखिल भारतीय महिला लोककला संमेलन आयोजित केले जाईल तर लक्षात ठेवा त्यानंतरचा चौथा प्रश्न पाहूया अलीकडेच भारताचे नवे नियंत्रक जनरल ऑफ अकाऊंट्स कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोणी पदभार स्वीकारला तर या प्रश्नाचं उत्तर आहे एस एस दुबे हे भारताचे नवे कॅग आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे तर भारताचे नवे नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स एस एस दुबे यांनी पदभार स्वीकारला एस एस दुबे हे कॅग पदावर विराजमान होणारे अठ्ठावीसाव्या अधिकारी आहेत लक्षात ठेवा त्यानंतर बघा याआधी दुबे यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय इत्यादी विभागामध्ये काम पाहिलेले आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आता एकूण त्रेपन्न जिल्हे झाले आहेत तर मध्य प्रदेश राज्यामध्ये एक जिल्हा वाढून आता त्रेपन्न जिल्हे झालेले आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न हा तर ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे याआधी मध्य प्रदेशमध्ये बावन्न जिल्हे होते आणि आता त्रेपन्न जिल्हे आहेत तर धी जो नवीन दिल्ला आहे तो मोंगजला नावाचा हा जिल्हा ॲड केलेला आहे के त्यांनी लक्ष ठेवा तर मुख्य मु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंग चौहान यांनी मोंगजला हा मध्य प्रदेशाल्ले मध्य प्रदेशमधील त्रेपन्नावा जिल्हा घोषित केला तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहेत जिल्हे आता त्रेपन्न झालेले आहेत मुख्यमंत्री सिंग चौहान राज्यपाल मंगूबाई पटेल आहेत त्यानंतर पाहूया लोकसभा सीट एकोणतीस आहेत त्यानंतर बघा राज्यसभा सीट अकरा आहेत विधानसभा दोनशे तीस आहे आणि मध्य प्रदेशमध्ये नॅशनल पार्क काना बांधवगड पन्ना सातपुडा माधव हे महत्त्वाचे नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत त्यानंतर बघा सहावी करंट अफेअरची न्यूज बघा तर नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक झालेल्या आहेत तर बघा ही विधानसभा निवडणूक एकूण साठ जागेसाठी झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मतं हे एन या पक्षाला मिळालेत लक्षात ठेवा तर या पक्षाला पंचवीस जागा मिळाल्या आहेत बी जे पीला बारा जागा मिळाल्या आहेत नंतर बघा एन पी एन पी एफला दोन मिळाल्या आहेत काँग्रेसला शून्य जागा आणि जे काही ऑर्डर आहेत त्यांना पंचवीस जागा मिळाल्या आहेत तर मुख्यमंत्री नागालँडचे हे नेपुरिओ झालेले आहेत सलग हे पाचव्यांदा नागालँडचे मुख्यमंत्री झालेले आहेत लक्षात ठेवायचा मुद्दा तुम्हाला आणि हे एन डी पी डी एन डी पी पी या पक्षाच्या आहेत लक्षात ठेवा नॅशनल डेमो क्रिटिक पार्टी या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि यांनी सलग पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेल्या आहेत लक्ष ठेवा नागालँडचे राज्यपाल ला गणेश आहेत लक्ष ठेवा त्यानंतर बघा याच्यासोबतच सातवी न्यूज बघा मेघालयाच्या पण विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत तर एकूण साठ जागेसाठी या पण निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सव्वी जागा एन पी पी पक्षाने जिंकल्या काँग्रेसने पाच टी एम सीने पाच बी जे पीने आणि ऑर्डर एकवीस तर मेघालयाचे मुख्यमंत्री काँग्राड संगमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि ते नॅशनल पीपल पार्टीचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा हे त्यांची पक्षाचं नाव ठेवा तुम्हाला लक्षात ठेवायचे एक्झामला यावरती प्रश्न विचारला जातो आठवा प्रश्न बघा जागतिक महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांना स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथील पहिला महिला दिन साजरा करण्यात आला तर भारतात मुंबई येथे पहिला महिला आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीस ही महिला दिनाची थीम आहे डिजिटल लैंगिक समानतेसाठी नव कल्पना आणि तंत्रज्ञान तंत्रज्ञान महिला दिनाच्या मध्ये जांभळा हिरवा पांढरा असे रंग असतात लक्षात ठेवा त्यानंतर बघा तेरा फेब्रुवारी भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो या ठिकाणी हा मुद्दा एक लक्षात ठेवा त्यानंतरचा नवा प्रश्न पाहूया अलीकडेच खालीलपैकी कोणाला पेन नोबोको पुरस्कार मिळाला आहे तर विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन क्रमांक कर दोन या प्रश्नाचं दो उत्तर तर विनोद कुमार शुक्ला यांना पेन नोबोको पुरस्कार मिळाला असून ते पुरस्कार प्राप्त पहिले असे व्यक्ती आहेत छत्तीसगड राज्याचे ही व्यक्ती आहेत लक्षात ठेवा त्यानंतरचा दहावा प्रश्न पाहूया अलीकडेच खालीलपैकी कोणाला ऊर्जा निर्मितीसाठी सी बी आय सी बी आय पी पुरस्कार दोन हजार बावीस मिळाला तर एन टी पी सीला हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा तर एन टी पी सीला ऊर्जा निर्मित उत्कृष्ट योगदानासाठी सी बी आय पी पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले तर केंद्रीय सिंचन विद्युत मंडळ ची स्थापना भारत सरकारने एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी केलेले आहेत आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे वन लाईनरचे प्रश्न पाहूया जे की महत्त्वाचे आहेत तर नुकतेच जाहीर झालेल्या इलेक्ट इंडेक्स इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे तर डेन्मार्क हा देश आहे कोणत्या राज्याने अलीकडे चोपन्न वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली तर कर्नाटकाने जिंकलेले लक्षात ठेवा त्यानंतर बघा नुकतीच नेव्ही कमांडरची पहिली आवृत्ती कोणी सुरू केली आहे तर, के तर राजनाथ सिंह गो ग्रीन गो ऑर्गेनिक पोस्ट विभागाच्या अनोखे कौर अलीकडे कोणी प्रसिद्ध केले तर अश्विनी वैष्णव यांनी प्रसिद्ध केलेले आहेत लक्षात ठेवा त्यानंतर बघा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या खरेदीवर कर नोंदणी माफ करण्याची प्रदेश केला तर उत्तर प्रदेश लक्षात ठेवा त्यानंतर बघा अलीकडेच बी बी सी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीसचा किताब कोणी जिंकला तर मीराबाई चानूने हा किताब जिंकलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नुकतेच विशेष शासकीय शिबिराचे उद्घाटन कोठे झाले तर जम्मू काश्मीरमध्ये झालेले आहेत राष्ट्रीय अल्पसंख्या आयोगाने अलीकडे कोणत्या देशात अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढले लिबियामध्ये अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने संशोधन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार केला तर मेक्सिको या देशाने करार केलेला आहे आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे अलीकडेच कोणत्या राज्याने मेघालयचा पराभव करत संतोष ट्रॉफी जिंकली तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो तर बघा आपली आपलं जी काही यूट्यूब चॅनल आहे त्याची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे तर बघा वेबसाईट बघा डब्ल्यू डब्ल्यू मराठी करंट अफेअर डॉट कॉम ही वेबसाईट आहे हे काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं क्रोम ओपन करायचं त्यावरती टाकायचं गुगल डॉट कॉम आणि गुगलवरती हे तुम्हाला सर्च करायचं आहे मराठी करंट अफेअर डॉट कॉम आणि सर्च केल्यानंतर जे काही ओपन होईल त्यावरती जी पहिली लिंक असेल त्यावरती चालू घडामोडी यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यावरती तुम्हाला सर्वात आधीचे जे काही म्हणजे जेवढे जेवढे आतापर्यंत कर करंट अफेअर झालेले आहेत आपले ते तुम्हाला सर्व करंट अफेअर मिळून जातील आपल्या वेबसाईटवरती तर आपल्या यूट्यूब चॅनेलपेक्षा तिथे आपण लवकर अपडेट टाकत असतो मित्रांनो त्यामुळे तिथे तुम्ही चेक करता दररोज साईट आपली त्यावर तुम्हाला नक्की फायदा मिळेल आणि या पण व्यतिरिक्त तिथे खूप साऱ्या महत्त्वाच्या करंट अफेअर आहेत मित्रांनो तर तुम्ही आपल्या वेबसाईटला जरूर भेट करा तर बघा बघा परत एकदा वेबसाईटला लक्ष ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी करंट अफेअर डॉट कॉम तर बघा आपलं ई बुक लॉन्च झालेलं आहे कोणाला ई बुक घ्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही काय करा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस पस्तीस शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस पस्तीस या नंबरवर मला मेसेज करा हे बुक तुम्हाला आजच्या दिवसात फक्त ना फक्त तीस रुपयाला ही बुक मिळून जाईल पूर्ण वर्ष अशी तीस रुपयाला ई बुक मिळून जाईल कोणाला घ्यायचं असेल तर बघा नंबरवर मला मेसेज करा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी वीस पस्तीस या व्हॉट्सअपला मेसेज करा हे तुम्हाला पूर्ण वर्षाचं ईबुक बुक फक्त तीस रुपयाला मिळून जाईल आणि करंट अफेअर बुक म्हणून असा मेसेज टाईप करा तुम्हाला ही बुक तीस रुपयाला मिळून जाईल तर ऑफर चांगली आहे सर्व सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या तर अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाचे कटापूरचे प्रश्न होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जय जय महाराष्ट्र